मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा हाजमोला खाण्याचे फायदे. हाजमोला ही एक सर्वोत्तम आयुर्वेदिक औषधी आहे. चयापचय, अपचन यासारख्या आजारांवर हे औषध घेतले जाते. आंबट, गोड, तिखट अशा स्वादाची ही गोळी विविध गुणांनी युक्त सर्वोत्तम गोळी आहे. मेडिकल इतिहासानुसार आतापर्यंतच्या इतिहासात हाजमोला खाण्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. तर पाहूया हाजमोला खाण्याचे फायदे. नंबर एक, हाजमोलामध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. याच्या वापराने आपल्या शरीरातील गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्टमधून अतिरिक्त गॅस काढण्यासाठी मदत होते. यामुळे पचनशक्ती सुधारते व खाल्लेले अन्न पचण्यास देखील मदत होते. नंबर दोन, यामध्ये आले वापरले जाते. आल्याच्या वापरामुळे मळमळ आणि उलटी होत असल्यास थांबते. तसेच गॅस किंवा छातीत जळजळ होत असेल तरीही फायद्याचे ठरते. नंबर तीन, काळी मिरी आपल्या मांसपेशीमध्ये गोळे येणे व संधिवात याच्यावर उपयोगी ठरते. हाजमोलामध्ये काळी मिरीचा सुद्धा समावेश असतो. नंबर चार, हाजमोलाच्या नियमित सेवनाने ऍसिडिटीच्या त्रासापासून मुक्त होता येते. नंबर पाच, हाजमोलामधील गूळ त्याचा स्वाद वाढवतो. त्याचबरोबर गूळ भरपूर कॅल्शियमयुक्त असल्यामुळे उत्साह प्रदान करतो. नंबर सहा, लिंबूचा देखील वापर हाजमोला बनवण्यात केला जातो. याच्यातील लिंबूच्या वापराने आपल्या शरीरातील पाचक रस तयार करण्याचे तंत्र सुरळीत चालू राहते व अन्न पचनक्रियेत मदत होते. नंबर सात, याच्यामध्ये वापरले जाणारे सी सॉल्ट आपली त्वचा नितळ व निरोगी ठेवण्यास मदत करते. नंबर आठ, काळे मीठ जे भरपूर मिनरल्सयुक्त असे असते. काळे मीठ आपल्या शरीरातील ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच शरीरावरील सूज व रक्तातील गाठी कमी करण्यास देखील मदत करते. हाजमोला बनवण्यात हे काळे मीठ वापरले जाते. नंबर नऊ, गरोदर स्त्रियांनीही दिवसातून एकदा हाजमोलाची गोळी खाल्ली तर त्याचा फायदा होतो. नंबर दहा, हाजमोलाच्या नियमित सेवनाने पचनक्रिया तर सुधारते, त्याचबरोबर आंबट ढेकर, भूक न लागणे, पोट फुगणे अशा समस्यापासूनही सुटका होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.